कधी नव्हे ते जरा लवकर घरी जावं म्हणलं, पावसानं बरोबर अडवून धरलं, नाही तर 3-3:30 हा काय आमचा घरी जाण्याचा वेळ कधीच नसतो. 4, 4:30, 5, 5:30 अशा कुठल्या तरी काम झाल्यानंतरच्या वेळेत घरी जाणारी ही सगळी माणसं. हे डॉक्टर दिलीप देसी सर आहेत, हे आमचे लायब्ररियन प्राध्यापक भोसले सर आहेत, आणि हा असा मी पण आहे. इतरही खूप सारे कर्मचारी बांधव आत आहेत, काहींनी घर गाठलं. महाविद्यालयाच्या रम्य परिसरात हा श्रावणाच्या सरींचा आम्ही आनंददायी आस्वाद घेतो आहोत. खूप दिवसानंतर पटांगणामध्ये हे असं पाणी थळथळत आहे. किमान अर्धा पाऊण तास जर हा असाच राहिला तर परिसरातल्या पिकांसाठी, छोट्या मोठ्या नद्यांसाठी हा पाऊस छानच होईल. ही आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्राध्यापकांच्या वाहनांसाठीचा तळ आहे. समोरच्या बाजूला हे इंडोर स्टेडियम आहे, त्याच्या मागच्या बाजूला आउटडोर स्टेडियम आहे, त्याच्या बाजूला यशवंत सभागृह आहे, त्याच्या बाजूला कॉलेज कॅन्टीन आहे, आणि झाडांमध्ये हा मोठा इमारतीचा भाग विद्यार्थ्यांच्या तासिकांसाठीचा, वर्गखोल्यांचा आणि महाविद्यालयाच्या कार्यालयाचा आहे. सो वी आर इन्जॉईंग द अरायवल ऑफ रेन इन श्रावण इन महाराष्ट्र ॲट अंबाजोगाई. थँक्यू.